क्षेत्रातला सहकार भूषण प्राप्त साखर कारखाना देशपातळीवरचा सगळ्यात सर्वोत्कृष्ट साखर कारखाना या कारखान्याच्या अधिकाऱ्यांमध्ये जवळजवळ एवढी शेतकरी शेती अधिकारी असे सगळ्या अधिकाऱ्यांना जवळजवळ अनेक पुरस्कार मिळतात. आजपर्यंत कारखान्याला 52 पुरस्कारांपेक्षा अधिक पुरस्कार मिळतात आणि अशा कारखान्याचं उभारणी केल्यानंतर दुर्दैवानं कोविडच्या काळात मोठ्या मार्कांचं निधन झाल्यावर शेतकऱ्यांची एक भावना होती सभासदांची की ह्या कारखान्याला मोठ्या मार्कांचं नाव शेवटी श्री पांडुरंगाच्या नावानं हा कारखाना आपण उभा केला. आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. याचा समतोल साधण्याकरता म्हणून आपण या ठिकाणी नामांतर न करता नामविस्तार करायचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये मग मोठ्या मालकांचंही नाव आणि पांडुरंगाचंही नाव अशा पद्धतीनं मग सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकार कारखाना असा नाव विस्तार केला. त्यामागची भावना एकच आहे की मोठ्या मालकांची आठवण ही कायम राहावी आणि त्यांनी केलेलं जे काम आहे त्याच्याप्रती कृतज्ञता घाण्याकरता म्हणून आज त्यांच्या नावाचं इथं नामविस्तार केला. त्यांच्या शेवटच्या क्षणीसुद्धा मोठ्या मालकांचं जर मी बघितलं जवळजवळ त्यांचं सगळं या कारखान्या बाबतीत भलं कारखान्यावर 2 पैसे कर्ज वाढलं तर चालेल. शेतकऱ्याला अधिकचा भाव दिला पाहिजे ही भूमिका त्यांची असायची. आणि शेवटच्या त्यांच्या अगदी मृत्यूच्या अगोदर म्हणजे जवळजवळ 11 का 12 तारीख काहीतरी ऑगस्ट आणि हां मला आठवतं की त्यावेळेस आदल्या दिवशी माझा वाढदिवस होता. मला शुभेच्छा दिल्या दिल्यानंतर त्यांनी सांगितले की तुझ्या बँकेतल्या अधिकाऱ्यांना सांग ताबडतोब पैसे कारखान्याला वर्ग करा. बँकेचे अधिकारी लवकर पैसे देत नाहीत. पोळा 4 दिवसावर आला आणि पोळ्याच्या अगोदर पैसे दिले. तरी एमडी साहेबांना फोन सांगितलं परंतु काही असू द्या तातडीनं पैसे खात्यावर जमा झाले. त्यांची आयुष्यभराची एक दृष्टी अशी होती की शेतकऱ्याला मदत झाली. त्यातूनच त्यांनी मग ती आठवण त्यांची शेवटचीच आहे. शेवटचाच त्यांचा फोन आम्हाला सगळ्यांना झाला.